नमस्कार, महावॉइस इन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. अमरावती शहरातील ज्येष्ठ समाजसेविका आचार्य कमलाताई गवई यांचा 13 जुलैला सहस्त्र दर्शन अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल, ज्येष्ठ नेते दिवंगत रासू उपाख्य दादासाहेब गवई यांच्या अर्धांगिनी कमलाताई गवई यांचा सहस्त्र दर्शन सोहळा येत्या शनिवारी 13 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत कमलताईंचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व ज्येष्ठ नेते बी टी देशमुख असणार आहेत. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात 4 वाजता आयोजित या सोहळ्याला खासदार अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख, आमदार बच्चू कडू, आमदार यशोमती ठाकूर, आमदार सुलभाताई खोडके व आमदार रवी राणा हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दादासाहेब गवई यांच्या अर्धांगिनी म्हणून कमलताई गवई यांनी राजकारण व समाजकारणात दादासाहेबांचा अतिशय समर्थपणे साथ दिली होती. दादासाहेबांच्या जाण्यानंतरही कमलताईंनी अनेक सामाजिक उपक्रमात कायम सक्रिय राहिलेल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वेगवेगळ्या उपक्रमांना त्या मदत करत असतात. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. नागपूर वनराईचे विश्वस्त आणि माजी आमदार गिरीश गांधी यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला. या गौरव सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एक नागरिक सत्कार समिती गठीत केली असून या सोहळ्याला अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.